नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आता मी कुठल्या गाडीत बसलो तुम्हाला सांगतो थोड्याच वेळात मी आता उतरतो बघा सांगली मध्ये एक नवीन ब्रँड चालू झालेला आहे एम एस टेन आटा नावाचा नितेश असं नाव आहे नितेश न हा ब्रँड चालू केलेला आहे तर काय आहे नेमकं तुम्हाला माहिती सांगतो याच्यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने नेहमी असतेच की आपली आई आपली बायको माग लागलेली असती दळ पांढरे दळ पांढरे जारे गिरणीवर जायचा खूप कंटाळा येतो खर पण घरपोच आता पीठ मिळणार आहे गव्हाचं त्याचबरोबर ज्वारीचं इतर कुणाला जे तुम्हाला लागणार आहे ती सगळी पीठं घरपोच मिळणार आहे सांगलीमध्ये मोठ्या मोठ्या कंपनीचे अशा पद्धतीचे ब्रँडिंगवाले तुम्ही पिशव्या बघितल्याच असतील पण हा सांगलीचा सांगलीमध्ये तयार झालेला सांगलीमध्ये वाढणारा हा ब्रँड आहे चला तर मग बघूया सगळी माहिती घेऊया नेमकं कसं काम चालतंय किती रुपयाला आहे सगळा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर हा नीट करून पाकडून आलेला गे गहू आहे तर हे बघू शकता तुम्ही एम पी लोकवन आपण गहू वापरतो असा हा चांगल्या पद्धतीचा एकदम उच्च दर्जाचा हा गहू आहे आणि इथून हे आपण दळायसाठी प्रोसेस करतो हे पूर्ण निवडलेलं गहू असतं हे निवडून आपण इकडं दळायला हे करतो तर हे गहू अशा पद्धतीनं ह्या गिरणीवरती आपण दळून घेतोय या आता दळायची प्रोसेस चालू आहे आपली आणि ह्या ज्या आपल्या गिरण्या आहेत ह्या पारंपरिक पद्धतीच्या गिरण्या आहेत दगडी जात्यावरच्या जा गिरण्या आहेत म्हणजे जेणेकरून काय आपल्याला विटॅमिन आणि प्रोटीन सगळे मिळावेत म्हणून आम्ही ह्याच्यावरतीच प्रोसेस करतो बाकी कुठल्या पल्वलायझर वगैरे वापरत नाही आता हा गहू दळायला आलेला आहे इथं जो दळत आहे गहू दळत आहे आपण हे पीठ बघू शकता तुम्ही पीठ एकदम व्यवस्थित फाईन पद्धतीने झालेलं आहे हे अशा पद्धतीने आता दळून हे चाळायचं काम आपल्या इकडे चालू आहे okay. हे चाळून पूर्ण पॅकिंगसाठी रेडी होते किती किलो हे रोजचं कमीत कमी सहाशे ते सातशे किलो पर्यंत चाळायचं काम चालू असतं रोजच चाळायचं म्हणजे काय आपल्याला कोंडा जास्त मोठ्या प्रमाणात राहू नये <coughs> आणि ही दोन नंबरची चाळण आहे एक नंबर चाळण मारत नाही आपण कारण का माहितीये का आपल्या शरीराला कोंडा पण तितकाच महत्वाचा आहे शुगर पेशंटला म्हणा किंवा बाकीच्यांना म्हणा इतका कोंडा सगळा काढला जात नाही थोडा कोंडा त्यात अवेलेबल असतो हा कंटिन्यू काम चालू असते हो नंतर मग पॅकेजिंग साठी येते मग पॅकिंग करतात इथून आता हे तयार झालेलं चाळलेलं पीठ आहे बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीनं फाईन आणि व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसं हे पीठ झालेलं आहे किती किलो असेल हे साधारण चाळीस ते पंचेचाळीस किलो असेल ही आपली एम एच टीन आटेची बॅग बनवलेली बॅग okay. आहे ब्रँड केलेला आहे आपण ते बॅगेमध्ये पाच पाच पॉईंट दहा ग्रॅम घालतोय आपण पाच किलो दहा ग्रॅम okay. एक्स्ट्रा दहा ग्रॅम असते ही हीच बॅग आपण हा हे पूर्ण फूड प्रोसेस्ड बॅग आहे याच्यामध्ये म्हणजे आपल्या खाद्यपदार्थाला काही होत नाही दुधाला जी बॅग वापरतात पर्टिक्युलर तीच बॅग आपण वापरतो ही बॅग साधारण सहा ते सात रुपयाला आपल्याला पडते असं पाच दहा पाच किलो दहा ग्रॅम आपण वजन घालतो आहे त्याचं आता हे टाईट पद्धतीनं आपण पॅकिंग करून घेतो आहे म्हणजे ह्यामध्ये एअर पास होत नाही कुठून आणि लिकेज पण राहत नाही अशा पद्धतीनं ना पॅकिंग करून ही बॅग रेडी होत्या अशा पद्धतीनं ही बॅग तयार करून आपण होम डिलिव्हरीसाठी रेडी करतो आहे आणि ही बॅग बॅगेमध्ये भरून सगळ्या बॅगेमध्ये भरून घरपोच आपण सगळ्यांना सेवा देतोय एक आपल्याकडनं चांगली एक सेवा पण लोकांसाठी होते आणि आपल्याला एक बिझनेस पण चांगला मिळतो त्यासाठी हा उपक्रम मी चालू केलाय हा आपला एम एच टेन पीठ आहे हे ज्वारी पीठ आहे जे एक किलोमध्ये अवेलेबल आहे आणि गहू पीठ पाच किलोमध्ये अवेलेबल आहे आता सध्या आपली एम एच टेन चटणी लॉन्च झालेली आहे चटणी पण एक किलो अर्धा किलो आणि मध्ये अवेलेबल आहे Uh, चटणी चारशे रुपये किलोप्रमाणे आहे ज्वारीचं पीठ अठ्ठेचाळीस रुपये किलोप्रमाणे आहे आणि गहू पीठ सेहेचाळीस रुपये किलोप्रमाणे आहे म्हणजे गहू पीठ पाच किलोमध्ये अवेलेबल आहे आणि बाकी सगळं तुम्हाला एक किलो आणि अर्धा किलोमध्ये अवेलेबल होईल तर मित्रांनो एम एस टेन आटा हा ब्रँड तुम्ही बघतायत तर याची सुरुवात नितेश दादानं केलेली आहे आणि चला तर मग जाणून घेऊया नेमकी सुरुवात कशी झाली आणि का सुरू करावं वाटलं नमस्कार मी नितेश रामचंद्र गजगेश्वर तर ह्या एम एच टेन आटा म्हणजे शंभर टक्के गहूपीठ गहूपीठच जळून आपण देतो याची सुरुवात झाली म्हणजे काय बिझनेसची आवड मला पहिल्यापासूनच आहे जॉब वगैरे हो मला जमत नाही बिझनेसची आवड असल्यामुळे एम एच टेन आटा म्हणजे गिरणीमध्ये बायका जातात महिला जातात किंवा माणसांच्या मागे लागतात की तुम्ही हे करून आणा ते करून आणा ती त्यांना माणसांना पण एक किटकिट वाटत असते की बाबा ही कायमचीच किटकिट आपल्या मागं लागलेली ला आहे आणि ही किटकिट आपण लोकांची मिटवावी म्हणून हा आपण एक बिझनेस छानसा असा उपक्रम चालू केला आहे की यामध्ये आपण चांगल्या क्वालिटीचं चा गहू एम पीवरून मागवून दळून चाळून तुमच्यापर्यंत पोच करतो आहे पूर्णपणे आपण खात्री घेतो आहे पूर्णपणे काळजी घेतो आहे आणि याचबरोबर मला एक काम मिळालं आहे चांगलं आणि लोकांची मदत पण एक चांगली होते माझ्याकडून वृद्ध म्हणा जे अपंग असतील किंवा ज्यांना खरंच ज्या लेडीज काम करत असतील त्यांना माझा एक थोडंशी मदत म्हणून हे काम मी चालू केलं आहे आणि याच्या माध्यमातून काही लेडीज असतील त्यांना पण डिलिवरी बॉय असतील त्यांना पण काही काम मिळू शकते माझ्याकडून म्हणून मी हा छानसा उपक्रम चालू केला आहे यामध्ये तुम्हाला गहूपीठ ज्वारीपीठ बाजरी बेसनपीठ आणि आत्ताच नवीन आपण कांदा लसूण चटणी पण चालू केलेली आहे घरपोच आहे ती पण घरपोच आहे पाच किलोच्या पुढं आपण सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट हो होम डिलिव्हरी देतो आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला मिळाला आहे आत्ता कमीत कमी पाचशे सहाशेच्या वरती आपण आहे रोजचं पाचशे सहाशे किलो जाते आणि सांगलीकरांना खरंच मी थँक म्हणू इच्छितो कारण त्यांनी मला खूप चांगला असा प्रतिसाद दिला त्याचबरोबर जतमध्ये सुद्धा आता आपली डिस्ट्रीब्युशनशिप आपण दिलेली आहे आणि लवकरच कोल्हापुरात आपलं काम चालू बगा, बगा, है का है? हे चालू होणार आहे नक्कीच एकदा वापरून बघा क्वालिटी बघा कशी आहे काय आहे आणि तुमची मदत आम्हाला हवी हे असं काहीतरी करूया म्हटलं तुमच्या घरच्यांची काय रिॲक्शन होती त्याच्यावर घरच्यांची आणि बाकीच्यांची रिॲक्शन म्हणजे काय की हे चालणार नाही हे होणार नाही हा उपक्रम होऊ शकत नाही असं सगळ्यांचं हे होतं पण त्याला सगळ्यांना आपण हे करून आज चांगल्या रीतीनं आपलं हे चालू चालू आहे okay. आता कुठल्या कुठल्या एरियात जाता तुम्ही ऑल सांगली ओव्हर सांगलीमध्ये आपलं होम डिलिव्हरी चालू आहे सांगली मिरज कुपवाड इकडं अंकलीपर्यंत ते ह्याच्या कर्नाटकापर्यंत आपण सगळी फ्री ऑफ कॉस्ट होम डिलिव्हरी देतो लोकांचा फोन नंबर माझा फोन नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो सहाशे ब्याण्णव हा माझा कॉलिंग नंबर आहे ऑर्डरसाठी तुम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुमचं नाव फोन नंबर ॲड्रेस टाकायचा आहे आणि तुमची जी काय असेल ती ऑर्डर तुम्ही कॉल नाही केला तरी चालते ओके आणि ॲडव्हान्स जमा करायचे का नाही पेमेंट तुम्ही घरी पीठ आल्यानंतरच पेमेंट द्या ओके ओके खूपच खूपच भारी उपक्रम आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून खरं तर जे वृद्ध आहेत अपंग आहेत किंवा घरी असतात त्यांना बाहेर जाता येत नाही अशा लोकांसाठी खूपच चांगली ही सोय तुम्ही करून देत